तुम्ही असे विद्यार्थी आहात का ज्याने नुकतीच 10वीची परीक्षा दिली आणि तुमच्या शैक्षणिक प्रवासातील पुढील टप्प्यांचा विचार करत आहात? जर तुमचा कल संख्या, व्यवसाय आणि अर्थशास्त्राकडे असेल तर वाणिज्य क्षेत्रातील करिअर हा योग्य पर्याय असू शकतो. नमस्कार, मी रामेश्वर जांभिये, राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या करिअर मुद्रा या विशेष सत्रात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. 10वी झाली, आता समोर समजत नाही काय करायचं. 10वीपर्यंत सोपं होतं, सगळे विषय एकत्र असायचे, पण आता 10वीनंतर वेगवेगळ्या शाखांचे वेगवेगळे विभाग पडलेले आहेत. डोक्यात विचार येतोय की नेमकं कोणत्या शाखेत जावं, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत वाणिज्य शाखा म्हणजेच कॉमर्स क्षेत्रातील करिअरच्या वाटा. कॉमर्समध्ये 10वीनंतर करिअरचे पर्याय हा एक महत्त्वाचा टप्पा आहे जो विद्यार्थ्यांच्या भविष्यातील मार्गाला आकार देतो. या निवडींचे महत्त्व कमी केले जाऊ शकत नाही. वाणिज्य त्याच्या बहुआयामी स्वरूपासह वेळोवेळी सन्मानित मार्गांपासून ते नाविन्यपूर्ण मार्गांपर्यंत विविध प्रकारच्या संधी सादर करतं. ही चर्चा वाणिज्य विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक आणि उद्योजकताभिमुख करिअर पर्यायांचा शोध घेण्याचा टप्पा निश्चित करतो. आता विषय येतो, आपण कॉमर्स हे क्षेत्र नेमकं का निवडावं, पाहूयात त्याची पुढील कारणे. कॉर्पोरेट उद्योजक हे कोणत्याही प्रस्थापित कंपनीमध्ये काम करणारे व्यावसायिक आहेत, जे नाविन्यपूर्ण आणि जोखीम नवोपक्रमाची संस्कृती वाढवणाऱ्या संस्थेतील कल्पनांचे नाविन्यपूर्ण व्यापारीकरण ओळखतात आणि ते शोधण्याचं काम करतात. वाणिज्य उपक्रम आर्थिक विश्लेषण, बाजार संशोधन आणि धोरणात्मक नियोजनासाठी मजबूत पार्श्वभूमी प्रदान करतात. हे अभ्यासक्रम लेखा, अर्थशास्त्र आणि वाणिज्य या तत्वांबद्दल शिकवतात, जे निर्णय घेण्यास मदत करतात. आता पाहूयात वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी कोणकोणत्या आहेत. त्यातली पहिली संधी म्हणजे जी बहुचर्चित आहे, प्रत्येकाला माहिती असतं, ती म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट अर्थातच CA. हा भारतातील सर्वाधिक जोपासला जाणारा व्यवसाय आहे, जो लाखो विद्यार्थी CA फाउंडेशनच्या माध्यमातून त्या परीक्षेला बसतात. या व्यवसायात आर्थिक सल्लागार बनणे, ऑडिट आयोजित करणे, बजेट व्यवस्थापित करणे, कर नियोजन व्यवस्थापन इत्यादींचा समावेश आहे. जर तुम्ही CA परीक्षांसाठी म्हणजे CA फाउंडेशन, CA इंटरमिडिएट आणि CA फायनल या परीक्षांसाठी पात्र ठरलात, तर तुम्ही खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही ठिकाणी नोकरीसाठी पात्र ठरता. त्यानंतरची दुसरी संधी आहे बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजेच BCom. BCom म्हणून व्यापकपणे ओळखले जाणारे हे वाणिज्य क्षेत्रातील सर्वात जास्त मागणी असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय आहे. हे वाणिज्य समजून घेण्यासाठी पाया घालते, कारण त्यात व्यवसाय आणि वित्त अभ्यासांचा समावेश आहे. BCom साठी निवड केल्याने तुम्हाला फायनान्स आणि कॉस्ट अकाउंटिंग, बिझनेस लॉ, इकॉनॉमिक्स इत्यादी विषयात मदत होऊ शकते आणि पुढे तुम्ही अकाउंटिंग, मार्केटिंग, फायनान्स, इकॉनॉमिक्स, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यासारख्या विविध पैलूंमध्ये किंवा विविध क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता. त्यानंतरची पुढची संधी आहे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अर्थातच BBA. तुमची 12वी इयत्ता पूर्ण केल्यानंतर जर तुम्हाला व्यवसाय क्षेत्राची आवड वाटत असेल तर तुम्ही BBAची निवड करू शकता, कारण त्यात व्यवसाय व्यवस्थापनाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. येथे तुम्ही व्यवसायाच्या मूलभूत गोष्टी आणि त्यांची व्यावहारिक वैशिष्ट्ये शिकू शकता. या क्षेत्रातील स्पेशलायझेशनमध्ये वित्त आणि ऑपरेशन्स व्यवस्थापन, विपणन, मानव संसाधन व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्योजकता यांचा समावेश आहे. त्यानंतरची पुढची संधी येते वित्त आणि गुंतवणूक विश्लेषण. वित्त म्हणजे आर्थिक क्षेत्रातील गुंतवणूक विश्लेषकांच्या नोकरीच्या भूमिकेमध्ये विविध स्त्रोतांकडून डेटा गोळा करणे आणि त्याच्या गुंतवणुकीसंबंधीच्या निर्णयांवर कसा परिणाम होईल हे समजून घेणे समाविष्ट असते. तुम्हाला संस्थेच्या आर्थिक नियोजनात भाग घेण्याची संधी मिळते. म्हणूनच या करिअरचा पाठपुरावा करण्यासाठी तुमच्याकडे मजबूत गणितीय आणि विश्लेषणात्मक पार्श्वभूमी असणे आवश्यक असते, कारण त्यात अर्थशास्त्र, आकडेवारी आणि लेखा यांचा समावेश आहे. त्यानंतरची पुढची संधी येते कंपनी सचिव अर्थातच कंपनी सेक्रेटरी. कंपनी सेक्रेटरी अशी व्यक्ती असते जी संपूर्ण संस्थेचे प्रशासन हाताळते, परंतु व्यवसायाच्या नोकरीच्या भूमिका उद्योग आणि संस्थेच्या आवश्यकतेनुसार बदलतात. हे कंपनीच्या संचालक मंडळासारख्या व्यावसायिकांना मदत करण्याबरोबरच कायदेशीर समस्यांना सामोरे जातात. ते कंपनीच्या कारभारावर लक्ष ठेवतात आणि ते पाहतात की BOD चांगले कार्य करते की नाही.
त्यानंतरचं क्षेत्र येतं जाहिरात आणि पत्रकारिता. ही ऑडिओ व्हिज्युअल आणि मजकूर आधारित संवादाचे मिश्रण आहे. या क्षेत्रातील काही जॉब प्रोफाईल आहेत: जनसंपर्क व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक, अँकर, संपादक, पटकथा लेखक, टीव्ही निर्माता, न्यूज रिपोर्टर, डिजिटल मार्केटिंग, सामग्री लेखक. ही यादी पुढेच जाते. या क्षेत्रातील पदवी तुमच्यासाठी नोकरीच्या संधींचे असंख्य दरवाजे उघडते. कोणत्याही शैक्षणिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी ज्यांना मनोरंजन उद्योगात करिअर करायचे आहे ते वाणिज्य शाखेतील 12वी पूर्ण केल्यानंतर हा अभ्यासक्रम घेऊ शकतात. त्यानंतरची संधी येते चित्रपट दिग्दर्शन. चित्रपटाविषयी प्रत्येकाला कुतूहल असतं आणि त्या चित्रपटाचं दिग्दर्शन किंवा दिग्दर्शक होण्याची संधी आपल्याला वाणिज्य शाखा प्रदान करते. जर तुम्हाला चित्रपट निर्मितीमध्ये नेहमीच रस असेल तर तुम्ही या क्षेत्रातही करिअर करू शकता. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे तांत्रिक कौशल्य असल्यासह अनन्य दृष्टिकोन असण्याची आणि कथा सांगण्यावर उत्तम पकड असणे आवश्यक आहे. सुप्रसिद्ध विद्यापीठातील चित्रपट निर्मिती पदवी तुमचे अर्धे काम करेल, परंतु केवळ सर्जनशील व्यक्ती त्यांना चित्रपटांची आवड आहे आणि कठोर परिश्रम करण्यास तयार आहेत हे शीर्षस्थानी पोहोचतात. त्यानंतरचं पुढचा कोर्स येतो फॅशन डिझाईन. हा करिअर पर्याय देखील सर्वात सर्जनशील उद्योगांपैकी एक अंतर्गत येतो, कारण त्यात कपडे आणि ॲसेसरीजसाठी डिझाईन तयार करणे आणि त्यांचे मोठ्या प्रमाणावर विपणन करणे समाविष्ट आहे. या उद्योगात आपण नवीनतम फॅशन ट्रेंडसह अद्ययावत राहणे आवश्यक आहे आणि आपल्या ब्रँड किंवा कपड्यांच्या श्रेणीचा प्रचार करण्यासाठी अपवादात्मक विपणन धोरणे विकसित करणे महत्त्वाचे आहे. निर्मात्यांशी व्यवहार करणे, फॅब्रिक्स निवडणे आणि थीन राखणे ही कार्य तुम्ही करू शकता. त्यानंतरची पुढची आपली संधी आहे आर्किटेक्चर. आर्किटेक्चरच्या अनेक शाखा आहेत, ज्यात इंटेरियर आर्किटेक्चर, रेसिडेन्शियल आर्किटेक्चर, इंडस्ट्रियल आर्किटेक्चर, लँडस्केप आर्किटेक्चर इत्यादी. एखाद्या वस्तू विशारदाने संक्षिप्त गोष्टींवर काम करणे, संकल्पना डिझाईन विकसित करणे, इतरांनी केलेल्या डिझाईनचे पुनरावलोकन करणे, दुरुस्तीचे निरीक्षण करणे, कार्ये नियुक्त करणे, संपर्क साधणे आवश्यक आहे. कॉन्ट्रॅक्टर्स इत्यादी. तथापि या करिअरचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला चित्र कसे काढायचे हे माहीत असणे आवश्यक आहे, कारण तुमची कल्पना अंमलात आणण्यापूर्वी तुम्हाला पृष्ठावर तुम्ही दृश्यमान केलेले चित्र टाकावे लागते. त्यानंतरची संधी आहे इव्हेंट मॅनेजमेंट. प्रमोशनल बिझनेस इव्हेंट आणि सोशल इव्हेंट्सची योजना करणे इव्हेंट मॅनेजरची भूमिका असते. कार्यक्रम सुरळीत पार पाडावा ही जबाबदारी त्यांची आहे. कार्यक्रमासाठी संकल्पना तयार करणे, स्थळ ठरवणे, बजेट व्यवस्थापन आणि जाहिरात करणे यासाठी ते जबाबदार आहेत. म्हणून तुमच्याकडे उत्कृष्ट संप्रेषण, निर्णय घेण्याचे आणि नेतृत्व कौशल्य असणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणे जर सांगायचं झालं तर सर्वोत्तम करिअर पर्याय असे काहीही नसते, कारण करिअर स्वतःहून सर्वोत्तम असूच शकत नाही. तुमच्या प्रयत्नांमुळेच तुम्हाला त्या क्षेत्रात मोठे होण्यास मदत होते. एखाद्या विशिष्ट करिअर पर्याय सर्वोत्तम आहे असा तुमचा विश्वास असेल आणि तुम्ही कठोर परिश्रम करण्यास नकार दिला तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता कमी आहे. करिअरच्या प्रत्येक पर्यायामध्ये उत्कृष्ट होण्यासाठी तुमच्या प्रयत्नांची गरज आहे, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. आम्हाला आशा आहे की आमच्या व्हिडिओमुळे वाणिज्य प्रवाहात तुम्ही निवडू शकणाऱ्या करिअरच्या सर्वोत्तम पर्यायांचा शोध घेण्यास मदत झाली आहे आणि तुम्ही निवडलेल्या कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यश मिळावे अशी आमची इच्छा आहे. अशाच पद्धतीच्या विविध क्षेत्रांविषयीची जर माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा. धन्यवाद.